नमस्कार, मी करण सिंह पवार। राजकारण म्हणलं की नेते मंडळी आले, निवडणुका आल्या, मतदान प्रक्रिया आली। निवडणुका म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते मोठमोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा, पदयात्रा, आमची निशाणी या प्रकारच्या घोषणा आणि गल्लोगल्ली भोंगे वाजवत फिरणाऱ्या प्रचारांच्या गाड्या। मग ती निवडणूक ग्रामपंचायतची असो, विधानसभेची असो किंवा लोकसभेची। पण काही निवडणुका अशा असतात ज्यांकडे आपलं फारसं लक्ष जात नाही। उदाहरणार्थ राज्यसभा असेल, विधान परिषद असेल किंवा राष्ट्रपती पदांसारख्या निवडणुका असतील। मग या दूरच्या वाटणाऱ्या निवडणुकांसंदर्भातच अगदी सोप्या भाषेत आपण इथे माहिती पाहणार आहोत। त्यासाठीच मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पॉडकास्ट, ज्याचं नाव आहे सोप्या निवडणुका। तर या पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण राज्यसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका या संदर्भात माहिती पाहणार आहोत। भारतात द्विसदनीय संसदीय प्रणाली आहे, म्हणजेच दोन सभागृह, एक राज्यसभा आणि दुसरा लोकसभा। राज्यसभा ज्याला अप्पर हाऊस म्हणतात म्हणजेच वरिष्ठ सभागृह, आणि दुसरा आहे लोकसभा, त्याला लोअर सभागृह असे म्हणतात। जशी लोकसभा ही विसर्जित होते तशी राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही। राज्यसभेचं सभागृह हे स्थायी सभागृह म्हणलं जातं। त्याचं कारण असं आहे की दर 2 वर्षांनी राज्यसभेच्या सदस्यांपैकी 1/3 सदस्य हे निवृत्त होतात आणि त्यांच्याच ठिकाणी परत नवीन निवडणुका होऊन त्या ठिकाणी सदस्यांची नेमणूक होते। जसे लोकसभेचे सदस्य हे जनतेतून निवडून जातात, त्याच तुलनेमध्ये राज्यसभेचे सदस्य हे तुम्ही आम्ही निवडून दिलेले आमदार निवडत असतात। आणि मागेच 10 जूनला राज्यसभेची निवडणूक झाली। निमित्ताने जाणून घेऊयात कशी असते ही राज्यसभेची निवडणूक आणि महाराष्ट्रातील म्हणजे प्रत्येक राज्यातील आमदारांच्या संख्येवरती कसं असतं याचं संख्याबळ आणि गणित, याबद्दल सुद्धा सविस्तरपणे माहिती घेऊयात। राज्यसभेची सध्याची सदस्य संख्या हे 245 आहेत। त्यातले 12 सदस्य हे राष्ट्रपती नियुक्त असतात आणि त्या व्यतिरिक्त उर्वरित 233 जे सदस्य आहेत त्या 233 सदस्यांना निवडणुकीद्वारे निवडून जावं लागतं। कोणत्या राज्यातून किती खासदार जाणार हे त्या त्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असतं। उदाहरणार्थ अंदमान निकोबार असेल, दीव दमन असेल, लक्षद्वीप असेल, चंदीगड असेल, यासारख्या काही राज्यांमधनं एकही सदस्य नाही। त्याचं कारण असं आहे की तिथली लोकसंख्या तितकी पुरेशी नाही। राज्यसभेचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो आणि दर 2 वर्षांनी त्यांच्या निवडणुका होतात आणि काही सदस्य निवडत होतात तर त्यांच्याच ठिकाणी काही सदस्यांची नेमणूक होत असते। परंतु आपल्या संविधानाच्या 84व्या कलमानुसार काही अटीसुद्धा या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी देण्यात आलेल्या आहेत। त्यातली पहिली अट अशी आहे की त्या उमेदवाराचं वय हे 30 वर्ष पूर्ण असणं महत्त्वाचं आहे। दुसरी अट अशी आहे की त्यांच्याकडे भारताचं नागरिकत्व असावं आणि वेळोवेळी संसदेने ठरवून दिलेल्या अटींची त्यांनी पूर्तता केलेली असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। लोकसभा असताना राज्यसभा का हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडलेला असेल। त्याचं उत्तर असं आहे की बरेचसे असे हुशार व्यक्तिमत्व ज्यांची संसदेमध्ये गरज असते परंतु ते जनतेतनं निवडून जाऊ शकत नाहीत, अशा लोकांसाठीसुद्धा राज्यसभा हा एक प्लॅटफॉर्म खूप महत्त्वाचा आहे। जर इथं सांगायचं झालं तर राष्ट्रपती नियुक्त 12 खासदारांची इथं निवड केली जाते, त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील म्हणजे कला असेल, क्रीडा असेल, संगीत असेल किंवा विज्ञान असेल यासारख्या क्षेत्रातल्या कलाकारांना आणि गुणवंतांना संधी यासाठी दिली जाते की त्या त्या क्षेत्रातील लोकांना संसदेमध्ये कायदे बनवत असतानासुद्धा महत्त्वाचा सहभाग देण्यात यावा। आणि आपला भारत देश जो विविध जातीने आणि विविध क्षेत्राने नटलेला आहे, तर अशा देशामध्ये सर्वच क्षेत्रातील लोकांना कायदे बनवत असताना किंवा कायद्यामध्ये सहभाग करता यावा या उद्देशाने ही राज्यसभा निर्माण करण्यात आलेली आहे। याच्या व्यतिरिक्त एक दुसरा उद्देश असा आहे की ज्यावेळी लोकसभेमध्ये जनतेच्या दबावाखाली एखादं बिल पास केलं जातं परंतु त्या बिलवरती परत पुनर्विचार करता यावा, त्याची पुनर्तपासणी करता यावी आणि शांततेने आणि संयमाने विचार करून त्यावरती निर्णय घेता यावा, यासाठी एक अनुभवी सदन ज्यामध्ये वयोमर्यादासुद्धा 30 वर्ष देण्यात आलेली आहे, याच गोष्टींचा विचार करून राज्यसभा ही आपल्या संसदेसाठी अतिशय महत्त्वाची आहे। राज्यसभेची नेमकी निवडणूक कशी होते त्याबद्दल आपण महाराष्ट्राच्याच निवडणुकीचा आधार घेऊयात। महाराष्ट्रामध्ये एकूण आमदारांची संख्या ही 288 आहे आणि राज्यसभेच्या जागा ह्या होतात 6। म्हणजेच 288चा जो फॉर्म्युला आहे तो असा आहे की सुरुवातीला 6 जागा आहेत, त्यामध्ये 1 मिसळलं जातं। आपण मागे पाहतात 6 + 1 = 7,
मग 288 या आमदारांच्या जागा भागिले 7 केलं जातं आणि उरतात 41 पॉईंट समथिंग काहीतरी. त्यामध्ये परत 1 मिसळला जातो, येतात 42. म्हणजेच एका खासदाराला, म्हणजे एका उमेदवाराला राज्यसभेवरती निवडून जाण्यासाठी 42 आमदारांचं मत मिळणं अत्यावश्यक आहे पहिल्या फेरीच्या मतांसाठी. तुका म्हणलं की EVM आठवतो, परंतु इथे प्रत्येक निवडणूक ही बॅलेट पेपरवर होते आणि इथे बहुपर्याय असतात. म्हणजे तिथल्या उमेदवारांना क्रमवारी द्यायची असते, म्हणजे पहिला क्रम, दुसरा क्रम, असा तिसरा क्रम, अशा प्रकारच्या क्रमवाऱ्या द्यायच्या असतात. त्याचा उद्देश असा असतो की बऱ्याच वेळी पहिल्या पसंतीच्या मतावरून निकाल लागू शकत नाही. जसं विशेष करून या आकडेवारीसाठीही मी एक खास लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे, ज्यामध्ये ही आकडेवारी आणि गणित नेमकं कसं असतं याबद्दल आपल्याला सविस्तररित्या माहिती देण्यात येईल. परंतु या प्रकारच्या क्रमवारीनुसार ही राज्यसभेचे निकाल लागतात. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की राज्यसभेचे खासदार हे मंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकतात का? तर अशा प्रकारचे भरपूर उदाहरणं आहेत, ज्यामध्ये इंदिरा गांधी असतील किंवा सध्या मनमोहन सिंग जे मागेच पंतप्रधान होते ते सुद्धा राज्यसभा नियुक्त खासदार होते. तर ही दिलेली माहिती राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भातली आपल्याला कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा. आपले काही प्रश्न किंवा प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा मला आपण तिथे नक्कीच कळू शकता. पुढच्या पॉडकास्टच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण विधान परिषदेची निवडणूक नेमकी कशी असते याबद्दल माहिती घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर ते मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.